गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टी सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार हे आता जवळपास नक्की झालेलं आहे. 2012 नंतर पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळताना दिसते स्वतःच्या बळावर. आपल्यासोबत आहेत देवेंद्र फडणवीस, ते भारतीय जनता पार्टीचे गोव्याचे निवडणुकीचे इन्चार्ज होते. त्यांच्याकडनं जाणून घेऊया भारतीय जनता पार्टीने यश कसं संपादन केलं. देवेंद्रजी काय सांगा, पाच मुद्दे कुठल्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला यश मिळालं? मी खरं सांगू का, सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर जनतेच्या मनामध्ये मोदीजींच्या बद्दल असलेला विश्वास, त्यामुळे बीजेपीला एक क्रेडिबिलिटी मिळते आणि राजकारणामध्ये क्रेडिबिलिटी महत्वाची असते. त्यामुळे वोट देताना पहिल्यांदा तर मोदीजींकडे पाहून लोक मोठ्या प्रमाणात वोट देतात. त्यासोबत गेल्या 5 वर्षात डबल इंजिनचं सरकार लोकांनी बघितलं. प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर हे गोव्यामध्ये तयार झालंय. इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारच्या योजना इथे राबवल्या गेल्या आहेत. राज्य सरकारने अनेक योजना या ठिकाणी राबवल्या. त्यामुळे गोव्याचं बदललेलं स्वरूप हे लोकांनी या ठिकाणी बघितलं, त्याचा एक अत्यंत महत्वाचा वाटा होता. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती मला असं वाटतं की ती अखिल भारतीय स्तरावर मला पाहायला मिळते, ती गोव्यातही. मला असं वाटतं तुमच्या किंवा कुठल्या तरी इंटरव्ह्यूत मी प्रेडिक्ट केलं होतं की महिला मतदार या भारतीय जनता पक्षाला जास्त मतदान करतात, त्याचा देखील एक आम्हाला फायदा मिळाला. आणि दुसरं, लोक जे काही प्रेडिक्ट करत होते की साऊथमध्ये साऊथ गोव्यात बीजेपी कमी येईल वगैरे, असं नाही झालं. आमच्या नॉर्थ गोव्यात 11 आल्या तर साऊथ गोव्यातही 9 सीट्स आल्या. त्यामुळे पॅन गोवा एक भारतीय जनता पक्षाचा प्रेझेन्स पाहायला मिळाला. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की काही लोक याचं विश्लेषण करताना अपोजिशनच्या वोटच्या स्प्लिटमुळे बीजेपी आली वगैरे असं सांगतात, असं खरं नाही आहे. इनफॅक्ट आपण जर बघितलं तर मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळेस बीजेपीला जास्त वोट मिळाले आहेत. जवळजवळ 34% वोट बीजेपीने घेतले, जे कदाचित आतापर्यंतच्या वोटमधले सगळ्यात जास्त वोट आहेत. तर मला वाटतं एक पॉझिटिव्ह वोट बीजेपीला मिळाला आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या 40 पैकी 33 उमेदवार असे होते जे ज्यांचा मूळचा भाजपशी अजिबात संबंध नाही, या उमेदवारांनी आपापल्या वैयक्तिक बळावर पक्षाला जिंकून दिलं असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की हा जरा आकडा एक्झॅजरेटेड आहे. 9 उमेदवार असे आहेत की जे टोटली बाहेरचे आहेत. त्यातले देखील मला असं वाटतं 6 निवडून आले, 3 नाही येऊ शकले. त्याच्यामुळे मूळचे लोक भरपूर निवडून आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की शेवटी वाढणारा पक्ष आहे, पक्ष वाढत असताना बाहेरून लोक तर येतातच. मुळामध्ये ही सगळी मंडळी पण आमच्याकडे का आली, त्यांना हे माहिती होतं की मोदीजींची क्रेडिबिलिटी या पक्षाकडे. देवेंद्रजी, उत्पल परिकरांचं काय होणार? ते त्यांनी तुमच्याकडे येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांना घेणार पक्षात परत? असं आहे की उत्पल हे आमच्या परिवारातले, म्हणून मी मगाशी देखील हे सांगितलं की मला बाबूश निवडून आल्याचं प्रचंड आनंद आहे, पण उत्पल पराभूत झाल्याचा आनंद नाही आहे. कारण शेवटी ते आमच्या परिवारातले आहे. याचा निर्णय एकदा वरिष्ठांची चर्चा करूनच होऊ शकतो. त्यांना यायचं आहे नाही यायचं आहे या संदर्भात वरिष्ठांची चर्चा करू, पण आमच्याकरता ते काही दुसरे नाही आहेत. पारसेकरांना पण हाच न्याय लागू पडणार? पारसेकरांनाही तो न्याय लागू पडणार, पण पारसेकरांनी मला असं वाटतं की कसं आहे, उत्पल युवा आहेत, पहिल्यांदा निवडणूकच्या मैदानात ते उतरले, एक भावनात्मक मुद्दा त्यांचा होता. पारसेकर सरांकडनं आमच्या अपेक्षा वेगळ्या होत्या. सर जे आहेत ते शेवटी खालपासनं वर आलेले आहेत, पक्षाने अनेक गोष्टी त्यांना दिलेल्या आहेत, तरी त्यांनी हा निर्णय घेतला. मी अजूनही त्याच्यावर दुखी आहे. अर्थात या सगळ्याचा निर्णय घेणारा मी नाही आहे, मी हा सगळा शेवटी पक्ष निर्णय करेल. आता प्रमोद सावंत म्हणाले की 3 अपक्षांचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाला आहे, म्हणजे 20 अधिक 3 23 मध्ये तुम्ही मेजॉरिटीमध्ये जातात. आणखी कोणाशी बोलणी सुरू आहे, विशेषतः ढवळीकरांची? तुमचं परवा तुम्ही म्हणालात की आयडियॉलॉजी सारखीच आहे आमची. मला पूर्ण विश्वास आहे की MG पक्ष देखील आमच्यासोबत येईल, आम्ही 25 होऊ. शपथविधी कधी होणार? बघा, भारतीय जनता पक्षामध्ये एक पद्धती असते. आज संध्याकाळी सेंट्रल पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आहे. सेंट्रल पार्लमेंटरी बोर्ड 4 राज्यांकरता आपले निरीक्षक नेमतात, ते निरीक्षक येतात, ते या ठिकाणी ती जी सगळी प्रक्रिया आहे ती पार पाडतात, नाव घोषित करतात आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचा सगळा हा जो काही पुढचा म्हणजे राज्यपालांकडे जाऊन शपथविधी वगैरे ठरतो. आणि दुसरं, शपथविधी घेताना आता काय 4 ठिकाणी जवळजवळ मेजॉरिटीचं आमच्याकडे, आमच्या नेत्यांची आम्हाला आमची अपेक्षा असते की मोदीजींनी यावं किंवा मोठ्या नेत्यांनी यावं, त्यामुळे त्याचं थोडंसं मॅनेजमेंट करावं लागतं ना की
म्हणजे ते कुठल्या दिवशी येऊ शकतात वगैरे असं सगळं करून, कारण अजून आहे ना म्हणजे सरकारची मुदत अजून आहे काही दिवस, म्हणजे लवकरच होणार नाही शपथविधी हे नक्की आहे? नाही, घाईने होणार नाही, लवकर होईल पण घाईघाईने होणार नाही. तर प्रमोद सावंतांबद्दल तुम्ही काय सांगाल? त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली, त्यांना तुम्ही किती गुण द्याल निवडणुकीमध्ये? नाही, मी त्यांना चांगलेच गुण देईल. याचं कारण त्यांनी चांगलं नियोजन केलं निवडणुकीचं. स्वतः त्यांच्यासमोर यावेळेस चॅलेंज होता, कारण सगळे एकत्रित आले होते त्यांच्या विरुद्ध आणि सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना टार्गेट केलं होतं, पण त्यातनं ते सुखरूप बाहेर पडले आणि ते निवडून आले याचाही मला आनंद आहे. पण मला असं वाटतं की त्यांनी चांगलं काम केलं. सगळ्यात महत्वाचं, आज सुधीरभाऊ देखील म्हणालेत की ही निवडणूक फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनामुळेच आम्ही जिंकलो. तुमच्या पॉलिटिकल करिअरमधला हा एक माइलस्टोन खरं झाला म्हणताल की दुसऱ्यांदा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये येते मेजॉरिटी. सर, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही खूप स्ट्रॉंग आता याच्यामध्ये झालेला आहात, पॉलिटिकली खूप स्ट्रॉंग झाला आहात. मला, मी पुन्हा एकदा सांगतो की नियोजन तुम्ही किती केलं तरी देखील वातावरण तुमचं असायला हवं. ते वातावरण मोदीजींनी केलं. त्या वातावरणाला मतांमध्ये परिवर्तित करण्याकरता एक चांगलं नियोजन आम्ही करू शकलो. आणि मी विशेषतः म्हणजे गोव्याच्या टीमचं तर अभिनंदन करेन, पण महाराष्ट्रातनं माझे जे सहकारी इथे आले होते त्या सहकाऱ्यांचं, काही आमदार होते, काही पदाधिकारी होते, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन. त्यांनी स्वतःची निवडणूक असल्यासारखं या ठिकाणी वेळ दिला आणि त्यामुळे आम्ही अतिशय उत्तम प्रकारे हे वातावरण मतांमध्ये परिवर्तित करू शकलो. टीम वर्क आहे, मैं नहीं तू, हे भारतीय जनता पार्टीचं जे पूर्वीचं वाक्य होतं ते आज देवेंद्रजी परळ आपल्यापुढे सांगतायत. माझं यश नाही, टीमचं यश आहे. त्यांना शुभेच्छा मुंबईकडनं. धन्यवाद.